हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा, स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं डेलीचं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे, डेली ब्लॉग शेअर करणार आहे. तर सुरुवात ही माझी किचनपासून झाले. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि मीच फक्त नाश्त्याचे राहिले. रुद्रा झोपले, आज त्याचा शेवटचा दिवस आहे आराम करायचा, कारण की 3 तारखेपासून स्कूल चालू होणार आहे. आणि आता इथे मी माझा नाश्ता करून घेते. मिस्टरसुद्धा ड्युटीला गेलेत. तर नाश्त्यामध्ये आज मी ब्रेड ऑमलेट बनवते, कारण की संडे असल्यामुळे आज ब्रेड ऑमलेट बनवते. त्यांनासुद्धा तेच दिलं. संडे आहे पण त्यांना सुट्टी नसते, कारण की आम्हाला 3 महिन्यातून 4 महिन्यातून आम्ही 1 महिना किंवा 2 महिना सुट्टी घेऊ शकतो. वर्षाचे 90 दिवस सुट्टी असते, तर ती कधीही घेऊ शकतो. त्यामुळे संडेला सुट्टी नसते. कोणती तरी हाफ ड्युटी करून यावं लागतं, म्हणजे सकाळी तरी, नाहीतर मग दुपारी तरी, नाहीतर नाईट ड्युटी, असं काही ना काहीतरी असतंच, पण सुट्टी हा प्रकार नसतो. तर आता ऑमलेट बनवण्यासाठी इथे आधी मी कांदा कट करून घेतला आहे. जसं आपण ऑमलेट बनवतो त्याला जे साहित्य लागतं, तर तेच सगळं इथे घेतलं आहे. रुद्रासाठी काहीतरी वेगळं बनवेल, कारण की ती अजून उठलेली नाही आणि तिला हे ब्रेड ऑमलेट नाही आवडत. तर इथे मी कांदा कट करून घेतला आहे आणि बाकी मसाले ॲड केलेत. हळद पावडर, मीठ, थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली. जसं आपण ऑमलेट बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे आणि त्याच्यावरती फक्त ब्रेड ठेवून ते उलटपालट करून घ्यायचं आहे. झालं आपला ब्रेड ऑमलेट. एकदम सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कधी जर कंटाळा आला असेल काही नाश्ता बनवायला, तर हा आपण बनवू शकतो नॉनव्हेजच्या दिवशी. तर आता तोच मी इथे बनवते आणि त्याच्यासोबत चहा ठेवले. अंडं फोडल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं. सगळे मसाले एकजीव झाला पाहिजे, व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. नाहीतर मग मसाले मिक्स नाही झाले की कुठेतरी खारट, कुठेतरी तिखट, असं हे ऑमलेट लागतं. त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल मस्त गरम झाल्यानंतर हे ऑमलेट तव्यावरती सोडायचं. आता ब्रेड, एक ब्रेड घेतला आहे इथे मी. एक ब्रेडचं ब्रेड ऑमलेट बनवते. आता हे पलटी करून घ्यायचा ब्रेड परत आणि मस्त दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं. आणि इथे चहाला सुद्धा छान उकळी आले, मस्त अद्रकचा वास चहाचा सुटला आहे. तर गरम गरम ब्रेड ऑमलेट आणि चहा छान लागतं, कधीतरी एकदा नक्की ट्राय करा. आणि आता मी सुद्धा नाश्ता करून घेते, भूक लागली, कारण की 8:30 झालेत. नेहमी नाश्ता लवकर होतो, 7 वाजेपर्यंत होतो, आणि आज संडे असल्यामुळे सगळं आरामात चाललं आहे रुटीन. त्याच्यामुळे आता मी नाश्ता करते, तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला. आणि इथे नाश्ता वगैरे झाला आहे, बाकीचे जे घरातली कामं आहेत तर ती करून घेतली. रोज रोज तीच कामं नाही दाखवले मी आजच्या व्हिडिओमध्ये. जे आपली सकाळची कामं असतात, कपडे धुवायची, लादी वगैरे, फरशी वगैरे पुसायची, किंवा बेसिक काही घरातली जी कामं असतात, तर ती करून घेतले. आणि आता दुपारचा स्वयंपाक. तर आज संडे आहे पण नॉनव्हेज असं काही नाही बनवणार. सिम्पलच राशनमध्ये आम्हाला जे राशन भेटतं, तर त्याच्यामध्ये वांगी भेटली होती, तर म्हटलं आज वांग्याचं भरीत करूया. आठवड्यातून एकदा राशनमध्ये आम्हाला भाजी, फळं ह्या गोष्टी मिळतात. तर भाजीमध्ये 2 भाज्या मिळतात, कोणती तरी 2 भाज्या देतात, मग वांगी म्हणा, दुधी भोपळा किंवा भेंडी, असं काही ना काहीतरी असतं. तर आज आम्हाला ही वांगी भेटलेत, आहेत चांगले फ्रेश, पण वांगे कोणाला जास्त घरामध्ये नाही आवडत भाजी वगैरे, त्याच्यामुळे आज भरीत बनवते. आणि आपल्याकडचे जे काटेरी वांगे असतात तर ते छान लागतात, ती आवडतात, पण ही अशी मोठी वांगी नाही आवडत. तर म्हटलं आज भरीत करूया थोडंसं चटपटीत. तर आता इथे मी ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेत आणि अशी कट करून घेते. मी डायरेक्ट वांगं घ्यासवरती नाही भाजत, कारण की आतमध्ये ही वांगी किडलेली वगैरे असतात. त्याच्यामुळे मग असे 2 खाफ करून घेते आणि मग तव्यावरती थोडंसं तेल टाकून हे तव्यावरती वांगी मी भाजून घेते. नॉर्मली भाजून घेते, जास्त अशी काळपट वगैरे असं काही करत नाही, कारण की ज्यावेळेस आपण फोडणी देतो त्याच्यानंतर ती वाफेवरती भाजी छान शिजते. तर ही वांगी आता उलट पलट करून तेलावरती भाजून घेते. आणि आता भरीत वांगं बनवण्यासाठी, तुम्ही भरीतसुद्धा बोलू शकता, नाही तर वांग्याची चटणीसुद्धा बोलू शकता. तर या चटणीसाठी लागणारे जे साहित्य आहे, तर ते कट करून घेते किंवा काढून घेते. त्यासाठी इथे लसूण घेतले, हिरवी मिरची घेतली आणि 1 कांदा घेतला आहे. कांदा मी कट करून घेणार आहे
आणि आता मी झाकण ठेवलं आहे वांग्यावरती, मीडियम गॅस केला आहे आणि त्या वाफेवरती थोडंसं वांगं शिजून देते. त्या तोपर्यंत हा कांदा कट करून देते फोडणीसाठी. आणि लसूण आणि हिरवी मिरची, ज्यावेळेस मी शेंगदाणे भाजेल त्यावेळेस ती हिरवी मिरची आणि लसूण त्या शेंगदाण्यासोबतच भाजणार आहे. लसूणसुद्धा सोलून घेतले आणि आता कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकते. ज्यावेळेस जसा कचरा निघेल तसा मी त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकत जाते. किचनवरती जास्त पसारा असा करत नाही, तर इथे नॉर्मली वांगं असं मी शिजून घेतले. असं जास्त एकदम काळपट किंवा पूर्णपणे स्किन निघेल इतकं नाही शिजवलं. आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. थोडं थंड झाल्यानंतर मग त्याचे साल काढून घेईल. आता त्याच तव्यामध्ये मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेते. ह्या वांग्याच्या चटणीला किंवा हे वांग्याचं भरीत आहे तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट लागतोच, त्याच्याशिवाय ह्या चटणीला किंवा भरीतला चांगली टेस्ट अशी येत नाही. तर आता हे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेते. आता इथे भाजून घेतलेले वांग्याचे साल काढून घेते. वांगं थंड झाल्यानंतर ते इझिली निघतं. तर आता हे साल मी काढून घेते आणि छोटं छोटं पीसमध्ये हे वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हे ते मी दाखवते. पूर्णपणे वांगे हे भाजलेले नाही आहे तरी पण काही हरकत नाही, कारण की आपण ज्यावेळेस फोडणी देऊ त्यावेळेस छान असं मस्त शिजून घ्यायचं. तर आता हे असे छोटे छोटे पीस करून घेतले वांग्याचे. आणि फोडणीसाठी कांदा आणि जे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जे मी भाजून घेतलेलं तर ते मिक्सरला फिरून घेतलं आहे. आणि एकदम बारीक अशी पावडर नाही बनवली, थोडेसे शेंगदाणे दाताखाली आले पाहिजेत या पद्धतीने तो कोट करून घेतला आहे. आता फोडणी देते. फोडणीला थोडासा कढीपत्तासुद्धा घ्यायचा आहे कांद्यासोबत. तेल ॲड केलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं गरम करून द्यायचं. आणि आता इथे आम्ही असा छोटासा फ्रीज घेतला आहे, तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल किंवा ज्यूस आणि लिंबू काकडी असं जे मला गरजेचं आहे की ह्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याच पाहिजेत, दूध, तर ते मी ठेवलं आहे फ्रीजमध्ये आणि ठीक आहे ॲडजस्ट होतं आहे त्याच्यामध्ये. तर आता कढीपत्ता कोथिंबीरी आणले, धुवून घेतला आहे कढीपत्ता आणि मग आता फोडणीला ॲड करते. कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा. आणि कांदा लालसर झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीचे मसाला ॲड करू शकता. गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद. आणि जर तुम्हाला टोमॅटो घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता. तर मी इथे घातलेले नाही आहे. आणि आता मसाले ॲड केलेत. हिरवी मिरची घेतली, त्याच्यामुळे लाल तिखट घेताना थोडं काळजी घ्यायची, नाहीतर जास्तच तिखट होतं मग. आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा त्या मसाल्यामध्ये. आणि जे कट करून वांगं घेतलं आहे तर ते त्या कांद्यामध्ये ॲड करायचं. आता चांगलं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर मग झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वांगं 10 ते 12 मिनटं छान असं शिजून द्यायचं. म्हणजे एकदम मस्त शिजतं, त्याची छान अशी चटणी होते. आता वांगं शिजतं आहे, तोपर्यंत म्हटलं एक बाहेर राऊंड मारून येते, कारण की आमच्या पाठच्या साईडला आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप सारे आंबे आलेत, मस्त पिकलेतसुद्धा. आणि आज थोडंसं वारं सुटलं आहे, आज थोडीशी गरमी कमी आहे आणि त्या वाऱ्यामुळे ते आंबे पिकलेले पडत आहेत खाली, धबधब असा आवाज येतो आहे. रुद्रसुद्धा उठले, तर आता तेच आंबे आम्ही घ्यायला चाललो. 2-3 वेळा आवाज आला, ते 2-3 वेळा पडलेले आंबे आम्हाला भेटलेत आणि सतत कोण ना कोणतरी इथे असतंच आंबे घ्यायला. आपल्या गावाला कसे आंबे असतात थोडेसे आंबट गोड, त्याच टाईपमध्ये हा सुद्धा आंबा आहे. आणि आता आम्ही आणलेत, मला 4 ते 5 आंबे भेटलेत. रुद्राला नाही आवडत हे आंबट लागतात, त्याच्यामुळे ती नाही खात. तिला आपल्याकडचे जे कळंबे आंबे असतात तेच आवडतात. आम्ही इथूनसुद्धा मार्केटमधले आंबे आणतो, तेसुद्धा तिला नाही आवडत. आणि आता मस्त धुवून मी खाते. आंबट असेल ते फेकून दिलेत आणि जे पूर्ण पिकलं आहे मस्त असं तयार झाला आहे, तर तो आंबा ते आंबे मी खाल्ले. आणि आता रुद्रा इथे चालवते सायकल. बाहेर थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे उन्हात नाही पाठवले तिला सायकल चालवायला, नवीनच घेतले, तिला घ्यायचीच होती त्याच्यामुळे तिला घेतले. आता इथे चालवायला सायकल, इथे चालवण्यासाठी रस्तेसुद्धा चांगले आहेत. तर आता मी आंबे खाऊन घेतलेत आणि तिला पाहिजे संत्रा, तर तिला संत्रा कट करून देते.
आणि आता इथे वांगं चेक करते कसं झालं आहे. तर इथे पाहू शकता वांग्याची मस्त अशी चटणी झाली, छान असं शिजलं आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला आहे आणि वाससुद्धा छान येतो आहे. तर आता वरून हिरवी कोथिंबीर ॲड करते आणि परत चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची ही कोथिंबीरी आणि झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करायची. जे काही कढईला चिकटलेलं असेल तर ते वाफेने ते परत व्यवस्थित असं मिक्स होतं, कढईला काही चिटकून राहत नाही. आणि फक्त सुकी भाजी दुपारी कोणाला आवडत नाही तर त्याच्यामुळे रस्सा भाजी किंवा डाळ काही ना काहीतरी लागतं. तर इथे पावटे, गावचे पावटे होते, म्हणजे ती डाळ होती भरडलेली, तर ती डाळ बनवते आणि लगेच शिजते. त्यासाठी तिला भिजत वगैरे घालायची काही गरज लागत नाही, डायरेक्ट मी फोडणीला देते. हे सासूबाईने दिलं होतं आमच्या मळ्यामधले, तर ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याला फोडणीला लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो घातलं आहे आणि जी धुतलेली डाळ होती तर ती घातली आणि बाकी मग मसाले ॲड केलेत. मसाले ॲड करून दोन शिट्ट्या दिल्या, छान अशी डाळ तयार झाली होती. तुम्हाला पुढे मी दाखवतेच. आता इथे मी फोडणी वगैरे दिले, जसे नॉर्मल आपण वरण डाळीला फोडणी देतो त्याच पद्धतीने ह्या पावट्याच्या डाळीला फोडणी दिले आणि झाकण लावून घेतले. दोन शिट्ट्या घेते आणि मस्त शिट्ट्या शांत झाल्यानंतर मग ते झाकण मी खोलणार आहे, म्हणजे शिट्टी नॉर्मल झाल्यानंतर. तर आता डाळीला शिट्टी होते तोपर्यंत मी किचनवरून घेते आणि थाळी बनवते दुपारची. तर दुपारच्या थाळीमध्ये इथे पाहू शकता वांग्याचं भरीत, चपात्या, भात नाही बनवला आज. ज्या दिवशी वाटेल भात पाहिजे त्या दिवशीच बनवते, नेहमी बनवत नाही. आणि ह्या चपात्यांना छान असं तूप लावलं आहे आणि ही डाळ तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी शिजली, आणि कोशिंबिरी आणि एक केळ. तर आजचा व्हिडिओ, आजची थाली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.